माजी मुख्यमंत्री तथा कर्मयोगी स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या भव्य स्मारकाचं अनावरण 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा या ठिकाणी होणार असून या सोहळ्यासाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची हजेरी असणार आहे. राज्याच्या जलसिंचनाचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचे अनावरण माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री तथा कर्मयोगी स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर हे 3 जुलै 1985 ते 6 मार्च 1986 दरम्यान महाराष्ट्र राज्याचे ते 10वे मुख्यमंत्री होते. याशिवाय त्यांनी राज्य मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, संसदीय कार्य, आरोग्य, तंत्रशिक्षण, दुग्ध विकास, विधी आणि न्याय, सहकार, सांस्कृतिक कार्यमंत्री अशी विविध पदे भूषवली होती. मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर सुशील कुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी महसूल खात्याचा कारभार पाहिला होता. 1990 ते 1991 या काळात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. सिंचनात त्यांनी केलेले काम दिशादर्शक आणि समाज उपयोगी केले आहे. मागास भागाचा उत्कर्ष व्हावा यासाठी ते कायम झटले. लातूर, जालना हे जिल्हे आणि औरंगाबाद खंडपीठाच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. शादूल बोटेवाले, MCN न्यूज, निलंगा.